चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म असतो, पण सामनाचे कार्यकारी संपादक आणि उद्धव ठाकरेचा कामगार संजय राजाराम राऊत हे काळी मांजर सारखा नेहमीच मध्ये आड येतो। काल जो ऐतिहासिक कामगिरी चंद्रयानच्या 3 निमित्ताने जे भारताने करून दाखवली या बाबतीमध्ये जगभरातल्या लोकांनी भारताचं कौतुक केलं, आमच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं, होय आमच्या सायंटिस्टचं कौतुक करायला हवं, पण त्यांना प्रोत्साहन देणारे, ताकद देणारे, त्यांचं मनोबल वाढवणारे आमचे सन्माननीय पंतप्रधानांचा पण ते तेवढंच श्रेय आहे। राजकीय इच्छाशक्ती काय असते हे आमच्या माननीय पंतप्रधानांनी दाखवलेलं आहे, पण तुझा मालक महाविकास आघाडीच्या टायमाला जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आपल्याला आठवत असेल मोठी घोषणा केली गेली की आता हॉपकिन्स इन्स्टिट्यूट कोविडची वॅक्सिन बनवणार। काय झालं तेव्हा? वॅक्सिन तयार झाली? वॅक्सिन तर काय तयार झाली नाही, पण आमच्याकडे माहिती अशी आहे की हॉपकिन्सच्या इन्स्टिट्यूटच्या असंख्य पदाधिकाऱ्यांना आणि आतमधल्या कर्मचाऱ्यांना पैशासाठी ब्लॅकमेल केलं गेलं, त्यांच्यासाठी दबाव आणला गेला, तिथून पण काय पैसे निघतात का? यासाठी मातोश्रीच्या निगडीत असलेले काही लोक तिथे फेऱ्या मारत होते। म्हणजे नवीन काय घडवणार ते सोडा, हॉपकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये जी दादागिरी आणि जे ब्लॅकमेल तुझ्या मालकाच्या माध्यमातून होत होते त्याची माहिती अगर महाराष्ट्रासमोर दिली ना तर तुझे कपडे जागेवर राहणार नाही, एक लक्षात ठेव। आपल्याला आठवत असेल वॅग्नर ग्रुप बद्दल या संजय राजाराम राऊतने तेव्हा फार बोंबाबोंब केली, अग्रलेख लिहिला की विरोधी पक्ष, भारतातला विरोधी पक्ष हा वॅग्नर ग्रुप आहे। आता काल मिळालेल्या माहिती अनुसार वॅग्नर ग्रुपच्या प्रमुखाचा विमान हे क्रॅश झालं, मग आता 2024 ला हे जे काय सगळे विरोधी पक्ष एका प्लेनमध्ये बसले आहेत त्यांचं पण विमान 2024 ला क्रॅश होणार, याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। कितीही बैठका घ्या आणि कितीही त्या ग्रुपला INDIA म्हणा, जे वॅग्नर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच ह्या विरोधकांच्या सगळ्यांची अवस्था होईल एवढा आज विश्वासाने मी सांगू शकतो। मोठ्या मुंबईतला होणारा बैठकीबद्दल हा खिचडी चोर मोठ्या बाता करतोय, पत्रकार परिषद होणार, मोठे मोठे नेते एकत्र येणार, मग त्या मुंबईतल्या बैठकीमध्ये जे कामगारांची जी खिचडी चोरलेली आहे तुझ्या मालकाच्या मुलांनी आणि तू, तेच त्या ह्या विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना खिचडी घायला तरी घाला, आणि तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आमच्या वतीने त्या हयातच्या मध्ये होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीमध्ये खिचडीचे पॅकेट पाठवू, जेणेकरून सगळे एकत्र बसा आणि खिचडी कशी चोरली यावर चर्चा करा, आणि जे वॅग्नर ग्रुपचं झालं तेच आमचं होणार ह्याच्यावर डोकं पकडून रडत बसा। कोण आहेत हे बावनकुळे म्हणणारा संजय राजाराम राऊत, त्याचं बरोबरच आहे। सन्मान्य बावनकुळेजींना हा कसा ओळखणार? बावनकुळेजींनी महाराष्ट्रासाठी
आणि भारतीय जनता पक्षासाठी त्यांचं काय योगदान आहे हे संजय राजाराम राऊत सारख्या खिचडी चोर पत्राचार च्या मराठी माणसांचं घर लुटणारा चोर कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार करणारा 420 ह्याला आमच्या सन्माननीय बावनकुळेजींची किंमत किंवा ओळख असूच शकत नाही। सामान्य गरीब कामगारांचे हक्काची खिचडी खाणारा हा खिचडी चोर त्याला बावनकुळे साहेब असो आमचे फडणवीस साहेब असो ह्यांची किंमत आणि ह्यांचं महत्व कळणारच नाही। म्हणून कोण बावनकुळे हा प्रश्न संजय राऊतांनी विचारणं हे योग्यच आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।